हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला हे गणाश जे आहे तर ते डार्क ब्लॅक कलरचं कसं बनवायचं तर ह्याची एक ट्रिक सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण केक कवर कसा करायचा आहे ग गणाशने तर सुद्धा सांगणार आहे रिसेंटली आपण एक गणाशचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता सो चला तर मग सुरुवात करूयात या केकला तर इथे मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज जो आहे तर तो सहा इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे आणि त्या, त्याला मी चॉकलेटचं प्रिमिक्स वापरलं आहे तर मी गुडरीच कंपनीचं प्रिमिक्स वापरत असते तुम्हाला जे ॲव्हेलेबल होईल ते तुम्ही वापरू शकता तर त्याचे मी व्यवस्थित तीन लेअर्स करून घेतलेत त्यानंतर पहिली स्लाईस घेऊन मी सोक करून घेतली आहे सोक केल्यामुळे काय होतं आपला जो स्पॉन्ज आहे तो सॉफ्ट आणि मॉइस्ट होतो त्यानंतर सेकंड लेअर आणि तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत इथे जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला एक बेलायकॉन आहे तेही प्रेस करा त्यामुळे काय होईल की आपल्या चॅनलवरती रोज सकाळी आठ वाजता एक व्हिडिओ येत असतो शिवाय तो, तो खूप इन्फॉर्मेटिव्ह असतो न्यू रोजचा नवीन व्हिडिओ नवीन केक नवीन सकाळी सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये तर इथे बघा मी घेतलेला आहे गणाश आणि गणाश ब्लॅक करण्याची सोपी ट्रिक म्हणजे यामध्ये मी टाकते आहे ब्लॅक कलर जो कलर असतो जेल कलर तर तो यामध्ये मी टाकते आहे आणि यामुळे काय होईल की आपलं जे गणाश आहे ते अगदी ब्लॅक दिसेल तुम्हाला डार्क ब्लॅक कलरचं जर का बनवायचं असेल गणाश तर ही ट्रिक खूप सोपी साधी आणि सिम्पल आहे सो so, गणाश जास्त ओतून घ्यायचे जास्त ओतल्याच्या नंतर पॅलेट नाईफने ते साईडला ड्रिप करून घ्यायचे ही प्रोसेस अगदी हळूहळू करायची गणाश जास्त गरमही ओतायचं नाही जे गणाश जे आहे तर ते साईडला आलेलं पॅलेट नाईफ उभा पकडून फक्त फिरवत राहायचे तर अगदी सुंदर असं केक जो आहे तो आपला कवर झाला आहे आणि मध्ये आपण जी गणाशची रेसिपी अपलोड केली होती तर ते स्टोर केलेलं गणाश पुन्हा एकदा आपल्याला डबल बॉईलच्या मेथडने मेल्ट करायचं आणि मग यूज करायचं तर इथे मी रेड कलरच्या क्रीमने बॉर्डर करून घेतली आहे आणि त्यानंतर इथे मी व्हाईट जेल घेतलं आहे जर का तुमच्याकडे हे व्हाईट जेल नसेल तर तुम्ही न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर मिक्स करून वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा व्हिपक्रीम थोडीशी लिक्विडी करून वापरली सुद्धा चालेल परंतु हे व्हाईट जेल तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल केक मटेरियलच्या शॉपमध्ये आणि त्यानंतर त्याच्या मी लाईन्स तयार करून घेतल्यात आणि जी रेड कलरची क्रीम होती त्यानेसुद्धा थोडीशी डिझाईन करून घेतली आहे तर अशा पद्धतीने हा जो केक आहे डिझाईन मी एकदम सिम्पल बनवली आहे परंतु केक कव्हर करण्याची पद्धत किंवा डार्क कलर गणाशचा करण्याची पद्धत या व्हिडिओमधून मा मला तुम्हाला सांगायची होती आणि टूथपिकने मी डिझाईन केली आहे तर खूप सुंदर असा हा आपला केक रेडी झाला आहे डिझाईन सिम्पल आहे परंतु टिप्स खूप साऱ्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर त्यावरती आपण नाव टाकतो आहे शक्यतो ब्लॅकवरती व्हाईटने नाव खूप छान दिसतं तर इथे मी नावसुद्धा टाकते आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे वेफर बिस्किटसुद्धा वापरू शकता नाव टाकण्यासाठी आणि असा हा केक आपला रेडी झाला आहे जर का माझा हा केक तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत परंतु त्या अगोदर माझा एक हिंदी चॅनलसुद्धा आहे धनश्री केक्स हिंदी आणि एक फ्लॉग चॅनलसुद्धा आहे एस डी फॅमिली तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर तिकडे जाऊनसुद्धा चेक करा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय